निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाही आहोत. कोणत्याही शाहीला हा इतिहास मिटवता येणार नाही. काश्मीरी पंडितांचा बळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी घेत आहे आणि त्या विरोधामध्ये हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या एका रस्त्यावरती गेल्या 6 महिन्यापासून बसले. मला थोडी भीती वाटत होती उद्धव साहेब, की आज कुठेतरी वाचलं की आज आपली मुदत संपते. पक्षप्रमुख पदाची आपल्या सगळ्यांची सकाळीच मी सांगितलं, आदरणीय शिवसेना प्रमुख हे आजन्म शिवसेना प्रमुख. आणि माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा आपले सदैव पक्षप्रमुख. जनतेने बहाल केलेली ही पद आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाही आहोत. शिवसेना हा एक धगधगता असा निखारा जो समोर आपण पाहतो आहे. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे आणि रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही. मग ते न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल, कोणत्याही शाहीला हा इतिहास मिटवता येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेचा इतिहास काय आहे हे जर अनुभवायचं असेल तर ही जी नवीन मोदी सेना निर्माण झालेली आहे त्याने या महाराष्ट्राच्या सीमा पार करून सुद्धा पाहिला. मी 3 दिवस काश्मीरला होतो भारत जोडो यात्रेत. मी काश्मीरी पंडितांच्या एका कार्यक्रमात गेलो. गेले 6 महिने काश्मीरी पंडित आपल्या मागण्यांसाठी जम्मूला धरणं धरून बसल्यात. 6 महिने त्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी इतकंच आहे की आजही काश्मीर हिंदू पंडितांसाठी सुरक्षित नाही. हजारो काश्मीरी पंडित आजही आपलं घरदार सर्वस्व तिथे सोडून जम्मूच्या निर्वासित छावण्यामध्ये राहत आहेत आणि सरकार त्यांच्या मागे तगादा लावत आहे, तुम्ही पुन्हा काश्मीरला जा, पुन्हा काश्मीरला जा, कारण सरकारला दाखवायचं आहे की काश्मीर सुरक्षित आहे. पण काश्मीरी पंडित तिथे पोहोचले की त्यांच्या हत्या होत आहेत, ज्याला आपण टार्गेट किलिंग म्हणतो. टार्गेट किलिंग ठरवून त्यांचं आयकार्ड पाहून तू हिंदू आहेस तुला मारलं जातं. काश्मीरी पंडितांची एवढीच मागणी आहे की जोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही तोपर्यंत आम्हाला काश्मीरला पाठवू नका, आमच्या सुरक्षेची हमी द्या. पण स्वतःच हिंदुत्ववादी म्हणवणारं हे सरकार केंद्रातलं काश्मीरी पंडितांचा बळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी घेत आहे आणि त्या विरोधामध्ये हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या एका रस्त्यावरती गेल्या 6 महिन्यापासून बसले. मला उद्धवजीने सांगितलं त्यांना जाऊन भेटून या. मी गेलो. मी जो इतिहास तुम्हाला सांगतोय तो हा इतिहास आहे की तिथे फक्त माझं आगमन झाल्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे अमर रहेच्या घोषणा झाल्या. आणि ज्या आपण म्हणालात कोण आला रे, कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा तुम्हाला जम्मूच्या रस्त्यावर सुद्धा मला ऐकायला मिळाल्या. हिंदू पंडितातले म्हणजे उद्धवजी मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यातले काही तरुण उभे राहिले आणि मराठीत घोषणा द्यायला लागले, निवेदन मराठीत करू लागले. मी म्हटलं अरे भाई आप तो काश्मीरी पंडित हो, यहां क्या मराठी में कैसे बोल रहे हो? तो म्हटलं साहेब
बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या कृपेनं, आदरणीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय असा उल्लेख करून म्हणजे त्यांच्या कृपेनं आम्हा कश्मीरी पंडितांच्या मुलांना पुण्या मुंबईत शिकता आलं. आम्ही पुण्यात राहिलो, मुंबईत राहिलो, महाराष्ट्रात राहिलो, शिकलो आणि परत आलो. आम्ही मराठी बोलतो आणि आम्ही अजन्म शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे ऋणी राहू. ही आपली शिवसेना, हे आपलं हिंदुत्व. या हिंदुत्वाशी तुम्ही कसा सामना करणार? आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. आपले माननीय आदरणीय शिवसेना प्रमुखांचा आज वाढदिवस आहे. शिवसेना प्रमुख आज असते आपल्या तर 97 वर्षांचे असते, पण युगपुरुषांना वयाने मोजायचं नसतं, तपानं मोजायचं असतं, कार्यानं मोजायचं असतं. आजचा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवसाचा आहे. ही दोन महान सेनापती या देशात निर्माण झाले आणि नेताजींनी सांगितलं तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तोच विचार मांडला. या देशाला स्वातंत्र्य टिकवायचं असेल, या देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल तर आपल्याला रक्त हे द्यावंच लागेल आणि शिवसेनेनं सातत्यानं हे रक्त देण्याचं यज्ञ आरंभलेलं आहे.